मराठा समाजाला आरक्षण देताना सध्याच्या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता तथा ओबीसी किंवा एसईबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश न करण्यासाठी सिंदखेड राजा येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चांमध्ये महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चामधील शालेय मुलींनी तहसीलदार संतोष कंसे यांना निवेदन दिले. ओबीसी आरक्षणानुसार प्रशासनामध्ये ओबीसीची लोकसंख्याच्या तुलनेत प्रतिनिधित्व अत्यंत अल्प असून शासनाचे होऊ घातलेल्या नोकरभरतीमध्ये सध्या असलेल्या प्रचलित आरक्षणाच्या प्रमाणानुसारच नोकरी भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याबरोबरच देश व महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या बंद केलेल्या सर्व शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करण्यात व उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सरकारी नोकरी, भरती, पदोन्नती मधील अन्याय शासनाने दूर करून ओबीसीच्या हक्काचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली. असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते. महेंद्र मोरे, महावैस न्यूज, सिंदखेड राजा. उच्च न्यायालयाकडून किंवा विद्यापीठाकडून त्याची नावे घेणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी त्यांच्या सोयीच्या लोकांची नावं नेमली, सोयींच्या संस्था नेमल्या आणि त्यांच्या सोयीच्या पद्धतीने त्यांनी तो अहवाल तयार करून घेतला आणि ओबीसीमध्ये घुसून ओबीसीवर एक प्रकारचा अन्याय करण्याचं काम हे सरकार, हे महाराष्ट्र सरकार करत आहे. त्याप्रमाणे त्यांनी महाविद्यालय सुद्धा मायत्रो आरक्षण घेऊन सनी या ओबीसीवर अन्याय करण्याचं काम करत आहे. आम्ही या द्वारे शासनाला कळू शकतो की भविष्यात जर असा ओबीसीवर अन्याय करायचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांना कदापि शक्य होऊ देणार नाही.